मी विनोद पिल्लेवान सर्पमित्र व वन्यजीव प्रेमी आम्ही आज एका चितळाचा कुत्र्याच्या तावडीतून त्याला सोडवून त्याचा जीव वाचवला. आज सकाळी 7 वाजता आमच्या परिसरामध्ये जोगीठाणा पेठ इथे एक 2 ते 2.5 वर्षाचं चितळ घुसलं होतं. त्याच्यामागे कुत्रे धावले, त्यामुळे तिथे उपस्थित असलेले राज बावनकुळे, विनोद कारू, उमेश कामटे, पियुष सिरसिकर, उज्ज्वल सिरसिकर या तरुणांनी त्या कुत्र्याच्या तावडीतून त्या चितळाला सुटका करून दिली. त्या चितळाला पकडून वन विभागाच्या स्वाधीन केले. तिथे RFO वैष्णवी झरे यांना ते चितळ त्यांच्या स्वाधीन करून त्याला नागपूरच्या रेस्क्यू सेंटरमध्ये त्याची रवानगी करण्यात आली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेस्क्यू सेंटर हे नागपूरला आहे. वन्यजीव पूर्णपणे उमरेड तालुक्याच्या आजूबाजूला पसरलेले आहे, त्यामुळे रेस्क्यू सेंटर हे उमरेडला असण्याची ही जुनी मागणी आहे, फार जुनी मागणी आहे. इथे एखादी वन्य प्राणी जखमी अवस्थेत सापडला तर त्याला नागपूरला न्यावं लागते. इथे वनविभागामध्ये नेतपर्यंत त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करेस्तोवर आणि नागपूरला नेतपर्यंत त्या वन्यजीवाचा जीव जातो. त्यामुळे रेस्क्यू सेंटर समजा उमरेडच्या आजूबाजूला असले किंवा उमरेडमध्ये स्थानिक करणला अभयारण्याच्या जवळ असलं तर एखादी वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळला तर त्याचा जीव वाचवण्यास मदत होऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जंगलव्याप्त परिसर हा उमरेडच्या आजूबाजूला आहे. इकडे गिरडपर्यंत तर इकडे भंडारा गडचिरोलीच्या सीमेपर्यंत इकडे वन्यजीव मोठ्या प्रमाणात आहेत. आणि गावामध्ये वन्य प्राणी शिरण्याची काही पहिली घटना नाही. या अगोदरही भरपूर त्या मोठमोठे प्राणी आपल्या शहरामध्ये आलेले आहेत, परंतु त्यांना वाचवताना होणारा त्रास हा लक्षात घेता एक रेस्क्यू सेंटर उमरेडला असावं अशी ही आमची जुनी मागणी आहे. ती शासनाने लवकरात लवकर पूर्ण करावी. मी वैष्णवी झरे, वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण उमरेड. आज दिनांक 7 मार्च 2021 रोजी सकाळी 7:30 सुमारास उमरेडमधील जोगीठाणा या परिसरातून काही नागरिकांनी मादी हरणाला कुत्र्यांच्या तावडीमधून वाचवून जखमी अवस्थेत वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये घेऊन आले. सकाळची परिस्थिती आणि आज रविवारचा दिवस असल्यामुळे कुठेही डॉक्टर उपलब्ध होऊ शकला नाही आणि तसेच हरीण जास्त प्रमाणात जखमी असल्यामुळे आपण त्याच्या पुढील उपचाराकरिता हरणाला नागपूरच्या रेस्क्यू सेंटर येथे तात्काळ पुढील उपचारासाठी दाखल केलेलं आहे. उमरेडच्या नागरिकांनी घेतलेल्या या वन्यजीवच्या संरक्षणासाठी जे पाऊल आहे याचं वन विभागाकडून अभिनंदन आणि स्वागत करण्यात येत आहे.